नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. माणगाव वनविभाग व पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत 4 आरोपींसह बिबट्याची 10 नखं वनविभागाने हस्तगत केली आहेत. उर्वरित 2 आरोपींकडून दिनांक 25 सप्टेंबर रोजी आणखी 8 नखं हस्तगत करण्यात आली असून एकूण 18 नखं जप्त करण्यात आली आहेत. सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींकडून माहिती मिळाल्यावर रमेश विष्णू जाधव राहणार खरबाची वाडी तालुका रोहा यांच्याकडून 5 बिबट्याची नखं तसंच मारुती भिकाजी चव्हाण राहणार रेवीची वाडी तालुका रोहा यांच्याकडून 3 बिबट्याची नखं वनविभागाने जप्त करून आरोपींना अटक केली आहे. पेण तालुक्यातील फरोशी गावच्या केळंबा देवीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी असा महिमा असलेल्या केळंबा देवीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली. रायगडसह मुंबई ठाणे भिवंडी कल्याण पनवेल इथून भाविक दर्शनासाठी येत असतात. खरोशी गावातील ग्रामस्थांनी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी योग्य नियोजन केलंय. 9 दिवस आनंदात आणि भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या उत्सवाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी पेण पोलीस देखील सतर्क आहेत. रोहा कोलाड राज्य मार्गावर रुई चायनीज सेंटर समोर 2 मोटरसायकल समोरासमोर ठोकून भीषण अपघात झाला. या अपघातात ऋतिक गणेश पाटील अंकुर अनिल भोई अनिकेत गोविंद खामकर हे जखमी झालेत. रोहामधील डॉक्टर जाधव नर्सिंग होम आणि डॉक्टर ध्रुव हॉस्पिटलमध्ये जखमींना दाखल करण्यात आलं असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. हा अपघात एवढा भीषण होता की एक जण जागीच रस्त्यात बेशुद्ध पडला तर अपघातग्रस्त वाहनांचे भाग रस्त्यावर विखुरले होते. स्वच्छ पंचायत व जलयुक्त पंचायत स्पर्धेत धुतूम ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी असल्याने केंद्रीय ग्रामविकास पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांच्यामार्फत धुतूम ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त झालाय. पुणे चिंचवड इथे आयोजित शाश्वत विकास ध्येय स्वच्छ पंचायत व जलयुक्त पंचायत या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत 28 राज्यातील ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. दुतूम ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून केलेल्या स्वच्छतेच्या कामाची दखल घेत दुतूम ग्रामपंचायतीला गौरवण्यात आलं. सुधागड तालुक्यातील महागाव फाट्यावर सेरेनिटी फार्महाऊस जवळ खेमवाडी पेण या MH07C7488 या क्रमांकाच्या ST बसचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला. या अपघातात बस चालकाचं नियंत्रण सुटून बस रस्त्याकडेला कंपाऊंड वॉलला धडकली. या बसमधून 13 प्रवासी प्रवास करत होते. त्यामधील 7 जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ST बसचं काही प्रमाणात नुकसान झालंय. अपघातात जखमी प्रवाशांना पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या देवतांची सोमवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नवरात्रोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व देवीचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रोत्सवानिमित्त श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांचे मुखवटे व दागिने गोंधळ्यांच्या साथीने वाजत गाजत मंदिरात नेण्यात आले. बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात दररोज महाआरती हरिपाठ रासगरबा भजन श्री दुर्गा माता सप्तशती पाठ भोंडला नृत्य संगीतमय कार्यक्रम हळदी कुंकू बासरी वादन कीर्तन करण्यात येणार आहे. बेलापूर नवी मुंबई येथील कार्यक्रमात महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आनंद पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसंच महासचिव हितेश सावंत आणि खजिनदार महेश माटे यांची निवड करण्यात आली. आनंद पाटील यांनी मावळते अध्यक्ष संतोष आंबवणे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. यावेळी असोसिएशनची पुढील वाटचाल व नवीन आव्हाने याबाबत चर्चासत्र पार पडलं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खालापूर तालुका अध्यक्षपदी समाजाच्या न्याय हक्कासाठी काम करणारे महेंद्र धनगावकर यांची पुन्हा नियुक्ती केली. या नियुक्तीबाबत रायगड जिल्हा तसंच खालापूर तालुक्यातील RPIच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी महेंद्र धनगावकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक लोधिवली आसरे व तुबगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून
दिनांक 27 सप्टेंबर रोजी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा शेवटचा दिवस होता। विभाग प्रमुख सुधीर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन करून खालापूर इथे निवडणूक नामनिर्देशन पत्र सादर केलं। मागील काळात या 4 ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता होती। नवरात्रोत्सवामध्ये प्रतापगड वासिनी भवानी माता देवीच्या दर्शनासाठी महाड पोलादपूर तालुक्यातील असंख्य भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात। मागील वर्षीपासून नगरसेवक प्रसाद इंगवले यांच्या मागणीने महाड आगारातून सोडल्या जाणाऱ्या प्रतापगड बसमुळे भाविकांना दर्शन सुलभ झाले। प्रतापगड दर्शन बस सेवेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। प्रतापगड इथे जाण्यासाठी महाड पोलादपूर प्रतापगड पहिली बस फेरी महाड आगारातून सकाळी 7 वाजता, पोलादपूर इथून 7:30 वाजता तर दुसरी फेरी महाड आगारातून दुपारी 2 वाजता सोडण्यात येते। बामसेफच्या युनिटी ऑफ मूळ निवासी बहुजन समाज अखिल आगरी समाज परिषद व पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल इथे महात्मा फुले कोकण स्तरीय शाक्त ऋषिवराज्याभिषेक सोहळा व सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमांचं उद्घाटन दशरथदादा पाटील अध्यक्ष लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती यांच्या हस्ते संपन्न झालं। महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचं कार्य अखंडित पुढे नेण्यासाठी बामसेफच्या माध्यमातून जनआंदोलनाची मुहूर्तमेळ या कार्यक्रमात रोवण्यात आली। टाटा हॉस्पिटल व खारघर ब्लड बँक यांच्या सहकार्याने कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग लायन्स क्लब उरण मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक संस्था माजी विद्यार्थी संघ उरण महाविद्यालय श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण वुमेन ऑफ विजडम शैक्षणिक व सामाजिक संस्था उरण तसंच टायगर ग्रुप उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उरण शहरात रक्तदान शिबिर पार पडलं। या शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून 39 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडाच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुणा रणजित पाटील यांची निवड करण्यात आली। उपसरपंच पदासाठी अरुणा पाटील यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी सरपंच रश्मी भगत यांनी अरुणा पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं। उपसरपंच अरुणा पाटील यांनी दुश्मी खारपाडाचा विकास करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली माजी पालकमंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांचं मार्गदर्शन घेणार असल्याचं यावेळी सांगितलं। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।